हॅलो गाईज, व्हॉट्सअप. माझं नाव ओमकार पेंडसे आणि तुम्ही बघताय माझा फर्स्ट एव्हर व्लॉग, ज्याच्यात आपण खूप काय एक्सप्लोअर करणार आहे. जसं की ही माझी गॅलरी आणि माझी गॅलरी. करू यार, या गॅलरीतच मला शूट करावं लागतंय हा व्लॉग. आणि याच्या मागे पण दोन मजबुरी आहे. पहिली मजबुरी आहे की मी जर का हा व्लॉग बाहेर जाऊन जरी शूट केला असता आणि तो माझ्या मित्रांनी बघितला असता, तर ते पहिले माझ्या घरी आले असते, मला मार मारला असता, पहिले शिव्या घातल्या असत्या आणि मग हा व्हिडिओ लाईक आणि शेअर केला असता. कारण काय, मी क्वारंटीन चालू झाल्यापासून म्हणजे 23 मार्च पासून माझ्या एकाही मित्राला भेटलो नाही कोरोना आहे म्हणून. आणि सेकंड मजबुरी आहे की मला माझ्या घरचे घराबाहेर सोडत नाही कारण की कोरोना आहे. माझा नशीब आज एवढा उजेड आहे, प्रकाश पडलाय. कारण की आता पावसाळा येतोय, तो ढगाळ वातावरण असतंच, पण आज माझं नशीब आहे की एवढा उजेड पडलाय. एवढा उजेड बघून मी लगेच पटकीने ट्रायपॉड काढला, कॅमेरा सेट केला आणि व्हिडिओ काढायला बसलो. पुढे मागे काही विचार केला नाही. सो गाईज, या व्हिडिओ मध्ये मी हायपरलॅप शूट करणार आहे. सो हा हायपरलॅप आपण रात्री 3 वाजता चालू करणार आणि पुढच्या दिवशी संध्याकाळी 6:30 स्टॉप करणार. आणि हा हायपरलॅप्स माझ्या लाईफ टाईम मधला सर्वात मोठा हायपरलॅप्स असेल आत्तापर्यंत. सो मला माहिती नाही हे पॉसिबल आहे की नाही, मोबाईल एवढा कॅप्चर करेल की नाही, बट लेट्स होप फॉर द बेस्ट. ट्राय करायला काय जाते, सगळं ट्राय करावं माणसाने. मी हायपरलॅप शूट करायचं का ठरवलं, कारण की इतक्या तुम्ही बघताय की ढग अक्षरशः ट्रॅव्हल करताना दिसतात आपल्याला, की इकडून ते ढग इकडे गेलं आपल्या नजरेसमोर. सो लोक काय करतात, हायपरलॅप्स काढतात, फोटोज काढतात, आपल्याला काढाव्याशा वाटतात एवढा सुंदर नजारा मिळतो. सो माझ्या डोक्यात आलं की रात्री 3 वाजेपासून पुढच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे ढग कुठे जात असतील, यांचा शेप बदलत असेल का, यांचं काय होतं. सो हे मी एक्साइट झालो बघायला. सो मी म्हटलं एवढा व्ह्यू मिळतोय, गॅलरी आहे आपल्याकडे, सो हायपरलॅप्स काढायला काय हरकत आहे. सो गाइस, हा हायपरलॅप्स आपण मोबाईलने शूट करणार आहे. कारण काय, मोबाईल वापरला, कॅमेरा वापरला, काही पण वापरू, ते आपल्याला या गॅलरीच्या ग्रिलवरती कठड्यावरती ठेवायचं आहे. सो रिस्क जास्त आहे आणि मी DSLR ठेवायची रिस्क घेऊ शकत नाही. सो मोबाईल ठेवायला पण इझी आहे, मोबाईल सेटअप करायला पण इझी आहे. सो मी मोबाईलने शूट करणार. आता मी एवढी काळजी का घेतोय की DSLR रिस्क घेऊ शकत नाही, मोबाईलचं सेटअप करू हे आणि ते. कारण काय, मी आधी हे शूट करून बघितलंय आणि ते शूट करताना मी काळजी घेतली नाही आणि कुटाणे केलेत. तुम्ही बघा काय केलं. शिट. तर मी केलं काय की रोप दिसते तुम्हाला, तर या रोपचा सपोर्ट घेऊन मी माझा मोबाईल ठेवलेला हायपरलॅप्स करायला शूट. आणि त्या सोसायटीत काहीतरी चाललेलं, काय माहिती काय चाललेलं, त्या सोसायटीमुळे सगळं झालंय. कारण की तिकडे काही लोक गाणे गात होते, खिडकीत माईक लावून वगैरे काहीतरी करत होते, काहीतरी ऍक्टिव्हिटी असेल, आणि तेच मी बघत बसलो. आणि जसं मी मोबाईलकडे परत बघितलं तर मग मोबाईल इकडे होता, इकडे अक्षरशः इकडे होता. आणि मग मी काय माहिती, मला डोक्यात काय आलं, इन्स्टंट रिॲक्शन असते ना, सो मी हात असा घातला आणि मोबाईल असा केला आणि मोबाईल बरोबर गॅपच्या मधनं आला. नशीब ग्रीलला लागला नाही, नाहीतर आज माझा मोबाईल माझ्याकडे नसता आणि घरातनं हाकललं असतं मला. आणि काय माहिती स्किल होतं माझं की काय होतं, पण हे सगळे कुटाने जेव्हा केले तेव्हा मी जस्ट मागे बघितलं आणि तेव्हा माझी आई फोनवरती बोलत होती कोणाशी तरी आणि तिची रिॲक्शन होती, हा अजून जोरात पण. अरे अजून जोरात पण बाळा, आपण तर पैशांचे झाड उगवतो, माझा बोबड्या, माझा सोना, अजून जोरात पण ना बाळा, अजून जोरात पण हो ना इकडे, हा बाहेर जायचं. सो आपण हा हायपरलॅप्स काढायला सॅमसंग M30S वापरणार आहोत. इट्स रिअली अमेझिंग. त्याचा रेअर कॅमेरा 48 MP आहे. हायपरलॅप्स काढायला अजून काय हवं मित्रांनो, हा ओरड. आपण काही चांगलं काम करायला गेलो की कोकिळा आणि कबूतर हे दोन पक्षी नेहमी मध्ये मध्ये येणार. सो आय एम गोना शो यू गाईज सम हायपरलॅप्सेस शॉट बाय मी विथ दिस फोन.
होप यू गाइज एन्जॉय इट. या व्हिडिओमध्ये मी दोन कॅमेराज यूज करणार आहे. फर्स्ट कॅमेरा इज कॅनन पॉवर शॉट SX60HS. बाप कॅमेरा लाईक आपल्याला अजून काय हवं काय. 65 ऑप्टिकल झूम फुल एच डी. त्याच्यानंतर स्लो मोशनचा ऑप्शन आहे. आणि हा कॅमेरा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण काय, या कॅमेरामुळे मला कळलं की माझ्या अंगात फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीची स्किल आहे, काहीतरी आहे जे मी करू शकतो. सो लाईक तुम्हाला DSLR मध्ये काय होतं की कुठलाही व्हिडिओ शूट करायचा आहे तर मग तुम्ही लेन्समध्ये झूम इन झूम आउट करता आणि फुटेज थोडं शेकी होतं. सो स्टेबिलाईज हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही हा कॅमेरा वापरला आणि जस्ट एक हँडनी शूट करते. म्हणजे बघा, जर का मी हे शूट करतोय आणि एका हाताने झूम इन एका हाताने झूम आउट, मी वेड्यासारखा शूट करत बसतो या कॅमेराने. म्हणजे इकडे कबूतर तर सगळ्यांकडेच असतात, कबूतर पडलेत इंडियामध्ये. इकडे गच्ची आहे, पाणी पडतं, मग ते मस्त पंख विंख भिजवून तर मग त्याचे सगळे स्लो मोशन काढले. याचं झूम इन एकदा बघा. So here are some best shots clicked by me obviously from this camera. Check it out. I hope you guys liked it. So my second camera jo mi use karnar hai to ahe Canon EOS 70D. एक नंबर कॅमेरा. म्हणजे 8 महिने झाले आता मी हा कॅमेरा युज करतोय आणि मी वेड्यासारखा क्लिक करत सुटतो. रस्त्यावर गेलो रस्त्यावर क्लिक करतो, कुठेही गेलो क्लिक करत सुटतो. मी थांबत नाही हा कॅमेरा हात आल्यावर, फक्त शूटिंगच्या वेळेस मी शांत बसतो. सो हियर आर सम बेस्ट शॉट्स क्लिक बाय मी फ्रॉम दिस कॅमेरा. चेक इट आउट. सो कॅमेरा इंट्रोडक्शन झालं, आता आपण वळूया मोबाईल सेटअप कडे. सो मोबाईल सेटअप मध्ये काय करणार आहे आपण. आपल्याला आता तुम्ही ग्रिल बघितली तर मग या हाईटचं काहीतरी पाहिजे होतं आणि या हाईटचं काहीतरी पाहिजे हे डोक्यात आल्या आल्या मला एकच वस्तू आठवली, ती म्हणजे लॅजर. वी आर गोना यूज लॅजर इन दिस व्लॉग. लॅजर 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 शिडी. सो वी आर गोन यूज शिडी इन दिस व्लॉग टू शूट हायपरलॅप्स. सो आपण काय करणार आहे, या शिडी वर ही सेल्फी स्टिक ठेवणार आहे. या सेल्फी स्टिकचा कधी मी सेल्फी काढायला उपयोग केला नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग ज्या गोष्टींसाठी बनला आहे त्या गोष्टींसाठी मी त्या वस्तूंचा उपयोग करतच नाही. या व्हिडिओमध्ये खूप काही एक्झाम्पल बघायला मिळतील तुम्हाला. सो आता फक्त रात्रीच्या 3 वाजायची वाट बघायची आणि मग मी हा पुढचा सेटअप करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार. याला तुम्ही जुगाडू सेटअप पण म्हणू शकता. हे गाईज, सो फायनली टाइम झालाय, 3 वाजलेत आणि सेटअप पण झालाय आणि मस्त लाईट सेटिंग पण आहे. हा सगळा लाईट सेटअप माझ्या बाबांनी केलाय, सगळी कृपा माझ्या बाबांचीच आहे. अनफॉर्च्युनेटली खूप जास्त पाऊस पडलाय. आपलं नशीबच नाहीये. मी जसं म्हणलं मी व्लॉग बनवतोय, मी हायपरलॅप शूट करणार, तर मग आज दिवसभरात कोसळून पाऊस पडलाय आणि आज रोज पेक्षा खूप जास्त पाऊस पडलाय. आपले नशीबच फुटके, काय करायचं, जाऊ दे. सो मी जसं म्हणलो की आपल्या सेटअपला शिडी लागणार आहे आणि सेल्फी स्टिक लागणार आहे. सो मी डिटेलमध्ये दाखवतो की मी कसा सेटअप केला आहे. सो गाईज, जसं मी म्हणलेलो की मी शिडी वापरणार आहे, तर मग ही आहे शिडी आणि खरं तर मी ही सेल्फी स्टिक अशी याच्यावर ठेवणार होतो आणि मोबाईल इकडे असता हे सगळं हायपरलॅप्स काढत. पण काय आहे की आता एवढा पाऊस पडतोय, सो मी विचार केला की इकडे मोबाईल ठेवला तर मग मोबाईल भिजेल आणि प्रॉब्लेम होईल. सो मी काय केलं की ही इकडे डबल टेप लावली आहे, ही तुम्ही बघू शकता. आणि हा माझा मोबाईल हा मी जॉईन केलाय आणि इकडे जास्त वेट नको पडायला म्हणून मी खुर्चीत ही सेल्फी स्टिक अडकवली. सो दिस इज माय सेटअप. सो हा होता माझा सेटअप आणि गणपती अप्पांचं नाव घेऊन टाइमलॅप्स चालू केलाय. हॅलो गायज, 5 वाजलेत, आता 2 तास झाले हायपरलॅप्स चालू करून. एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गोईंग अकॉर्डिंग टू अवर प्लॅन आत्ता तरी. आणि थोडासा सूर्य उगवलाय, एकदम किंचित असं मला तरी वाटतं. काय माहितीये, मी आज खूप दिवसांनी जागतोय म्हणून वाटत असेल, पण थोडासा उजेड पडलाय आणि खूप दिवसांनी रात्रीची पहाट होताना बघतोय. यावेळेस मी काय करत असतो, आता मस्तपैकी कॉफी पितोय मी. वा 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 वा
मी जेव्हा पण नाईट मारतो मला कॉफी तर लागतेच. मी पुण्याचा आहे, आम्ही जरी नाईट आउट किंवा नाईट ओव्हरला नाईट मारू असं बोलतो, शेवटी पुण्यातच आम्ही. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेत आणि क्वारंटीनमध्ये मी पहिल्यांदा 7 वाजता जागा असेल. मी बघतो लोक कसले मोटिवेटेड आहेत राव, सगळे एक्सरसाइज करतात आणि सगळे माझ्या बाबांच्या एजचे आहेत आणि आजोबांच्या एजचे पण आहेत, हे बघून मला लाज वाटली पाहिजे. मी आत्ता या टाईमला बेडवरती अक्षरशः घोरत पडला असतो. उद्या मी लवकर उठणार तर आहे, पण थोडी एक्सरसाइज करून पण बघणार आहे कसं वाटतं. सो गाईज, सकाळचे 9 वाजलेत आणि माझे आई बाबा उठलेत आणि हा माझ्या हातात चहा आलाय. वा 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 वा. हा, जसं मी म्हणलो की माझी फर्स्ट प्रायोरिटी चहा आहे आणि हा पिल्यावर जे पण आपल्याला कन्फ्युजन असतं, जे पण प्रॉब्लेम असतो, त्याचं आपल्याला सोल्युशन सापडत नसतं, ते सगळ्याचं सोल्युशन हे चहा. मी स्वतःला खूप लकी समजतो की मला एवढी सपोर्टिव्ह फॅमिली मिळाली. मला 2 बहिणी आहेत, आई बाबा आहेत, ही पण गोष्ट आहे ज्याने मी स्वतःला खूप लकी समजतो. पण ही फॅमिली एवढी सपोर्टिव्ह आहे की आई मला जेव्हा पण काही गरज असते, जेव्हा मी शूटिंग करत असतो, आता मी इन्फ्लुएन्स्ड 1 आणि इन्फ्लुएन्स्ड 2 या 2 शॉर्ट फिल्म्स केल्या, तेव्हा आई घरीच होती. आम्ही जिकडे शूट केलं ना तिकडे ती आली नाही, एकदा पण आली नाही, एकदा पण त्रास झाला नाही आम्हाला. एवढी शांतपणे ती बसलेली आतल्या रूममध्ये कुठेतरी, जिकडे आम्ही सांगायला तिकडे ती बसली. आणि दोघी बहिणी एवढ्या टॅलेंटेड आहेत, माझ्याहून खूप जास्त टॅलेंटेड आहेत. सगळे मित्र म्हणतातच पण मी पण म्हणतो, त्यांनी विदाउट एनी कंप्लेंट्स माझ्या शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं. आणि बाबांचं तर काय बोलायचं, बाबा हा भलेही घराबाहेर सोडत नसतील कोरोनामुळे, किती रडलं तरी सोडत नाही. पण जसं मी तुम्हाला दाखवलं की मगाशी दाखवलं, रात्री दाखवलं की एवढा लाईट सेटअप करून दिला माझ्या व्लॉग साठी, एवढं मला सपोर्ट करतात. आणि हा, पण घरी जेवढं फ्रीडम देता येईल तेवढं दिलंय आम्हाला, म्हणजे घरी जे करायचंय करा, मी तुमच्या मध्ये येणार नाही. सो खूप छान वाटतं की अशी फॅमिली मिळाली, एवढी सपोर्टिव्ह फॅमिली मिळाली. हा, हे सगळं त्यांना मी का बोलून दाखवू, मी आपल्या माणसांना कोण बोलून दाखवतो, पण हा ब्लॉग करतोच आहे. एवढा त्यांनी सपोर्ट केला आहे, एवढा अजूनही सपोर्ट करतात, तिकडे गॅदरीत एकदा पण आले नाही आहे. सो ब्लॉग थ्रू बोलून टाकावं म्हणलं. सो गाईज, 11 वाजलेत आणि सगळं एकदम मस्त चाललंय हायपर लॅप्स. मी आत्ता माझ्या दोन्ही बहिणींना बघून आलो, आतमध्ये गेलेलो बेडरूममध्ये, पांघरून घेऊन झोपल्यात. ते बघून मला एवढी झोप आली आहे, तुम्हाला माझ्या डोळ्यात दिसत असेल तसे मी रात्री जागलोय आणि ते बघून मला अजूनच झोप पडली माझ्या आतली. सो मी विचार केला की रोज मी पण असाच झोपला असतो आणि आई बाबा जेव्हा आम्हाला बघत असतील असे झोपलेले 11 वाजता, सो त्यांना कसं वाटत असेल. लाटणं टायकत घालून उठवा असं वाटत असणार नक्कीच. मी आज ब्लॉग करतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी घरातली कामं करणार नाही. मी घरातली कामं करतो म्हणजेच माझ्या आईला हेल्प करतो, ती म्हणजे मी रोज घर झाडतो आणि फरशा पुसतो, कारण मला तेवढंच जमतं. हा, माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नसेल पण येस, मी घरी हेल्प करतो, तुम्ही पण करायला पाहिजे. बसला काय, उठा आणि काम करा, मी पण काम करून आलोच. सो गाईज, सगळी कामं झाली आहे, खूप कामं केली आणि हे बघून आई नक्कीच खुश झाली असणार आहे की व्लॉग करताना पण मी एवढी कामं केली घरातली. माझं असं डोक्यात विचार आहे की आज आंघोळ नाही केली तरी चालेल, एवढं मी काम केलं तर मला गॅरंटी आहे की आई काय ओरडणार नाही. काही नाही, आज लवकर आंघोळ करतो म्हणलो. तिची एवढी मगाशी तारीफ केली ते तिला ऐकू नाही गेलं का? चाललोय. हे गाईज, आय एम बॅक आणि आता 2 वाजलेत आणि आंघोळ पण झाली आहे माझी, एकदम फ्रेश वाटतंय आणि मी फ्रेश पण दिसतोय आय नो. म्हणून नेहमी आईचा ऐकावं, माझा विचार होता आज आंघोळ नाही करायची आणि मी असाच डल बसला असतो आणि तुमच्याशी बोलत बसला असतो, तुम्ही पण डल झाला असता. आता मी एकदम फ्रेश होऊन आलोय, तुम्हाला माझ्या बोलण्यावरून दिसत असेल. सो मॉरल ऑफ द स्टोरी, रोज आंघोळ करा आणि रोज फ्रेश व्हा आणि रोज फ्रेशली बोला आणि बस. हायपर लॅप्स पण एकदम मस्त चाललंय, आता 4 तास राहिलंय, 4 तास. आय एम डॅम एक्सायटेड, असा एकदम उत्साह आला आहे आता बघायचा. आता असं होतं ना, आपण काही काही एकदम पेशन्स ठेवून करतो काही गोष्ट आणि जेव्हा ती एंड व्हायला येते, तेव्हा तो टाईम येतो, तेव्हा आपला पेशन्स संपत जातो. तसं झालंय माझं, असं वाटतं आता स्टॉप करून लगेच बघू, पण नाही, 6 वाजेपर्यंत थांबावं लागेल, 4 तास अजून. नशीब आत्ता पाऊस थांबलाय, 2 तास झालाय पाऊस थांबलाय आणि बघू आता किती कॉपरेट करतो आपल्यासोबत पाऊस. वन्स अगेन होप फॉर द बेस्ट. अजून 4 तास राहिले, फक्त 4 तास. सो गाईज, 6:15 वाजलेत आणि फक्त 15 मिनिट बाकी आहे. मला खूप जास्त आवडतंय, मी तरी सकाळी उठणार आहे उद्यापासून, 8 वाजता तरी उठीनच. तुम्ही पण उठा, काही ना काही करत राहा, असं नुसतं बसून राहू नका.
मी एका जागेवर बसतच नाही, माझ्या पुस्तकांशी काही संबंध नाही, आपल्याला झेपत नाही वाचणं. सो मी मूवीज बघतो, मला जास्त वेबसिरीज खूप जास्त आवडतात. पाताळ लोक सॅक्रेड गेम सारख्या वेबसिरीज पण बघतो, त्यांनी मला खूप जास्त आयडियाज मिळतात. ज्यांना पण या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी वेबसिरीज तर बघत राहायला पाहिजे. असं मी सायकलिंग करतो, फोटोग्राफी करतो, सिनेमॅटोग्राफी करतो, एडिटिंग करतो, काही ना काही करत राहतो. मला याच्यात इंटरेस्ट आहे, सो मी हे करतोय. सो तुमच्यात जे टॅलेंट आहे ते दाखवा, ते दाखवा लोकांना, दॅट्स इट. यो गाइज, 6 वाजलेत आणि माझा हात केव्हाचा वाट बघत होता की कधी जाऊन ते हायपरलॅप स्टॉप करतोय. मी 2 वाजताच कळणार होतो पण मी असं कंट्रोल करून ठेवलाय हात माझा. फायनली इट्स टाइम, 6 वाजलेत आणि मी चाललोय आपलं सर्वात मोठं हायपरलॅप्स म्हणजे माझ्या लाईफ मधलं स्टॉप करायला. वो, सो फायनली माझा फोन माझ्या हातात आला. खरं तर खूप भारी वाटलं की हा फोन ज्याने मला कॅप्चर केलेला, अक्षरशः कॅप्चर केलेला, तो माझ्याहून इतक्या वेळ दूर होता पहिल्यांदा. सो मी तर पहिले स्पेस बघतोय किती झाली हायपरलॅप्सची. ओ, फक्त 3 GB. लेट सी हायपरलॅप्स कसं झालंय. वो आई शपथ यार. शिट 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 शिट, ओ माय गॉड, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आता मला कॉन्फिडन्स आला तुम्हाला हायपरलॅप्स दाखवायला. आतापर्यंत खरंच असं वाटत होतं की कसं झालं असेल आणि काय, म्हणजे मला काय आयडियाच नव्हती. मी पण पहिल्यांदा केलेलं, तुमच्या समोरच मी सगळं केलंय. बट हिअर इज द रिझल्ट, चेक इट आउट. सो कसं वाटलं, आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि जर का तुम्हाला माझी फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी आवडली असेल, सो हिअर इज माय इंस्टाग्राम पेज, इट्स नेम इज मे बी टॅलेंटेड. यावर मी फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी टाकतोच पण त्याचे BTS पण टाकतो. सो मी पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे खाली, तुम्ही चेक करू शकता. आणि जसं तुम्ही मला माझ्या 2 शॉर्ट फिल्म म्हणजे इन्फ्लुएन्स पार्ट 1 आणि इन्फ्लुएन्स पार्ट 2 ला सपोर्ट केला, तसाच या व्हिडिओला पण केला तर मला खूप आवडेल आणि मला खूप छान वाटेल. आणि जर का तुम्ही इन्फ्लुएन्स्ड 1 आणि 2 दोन्ही बघितले नसेल तर डोंट वरी, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची पण लिंक दिली आहे. सो तुम्ही ते लिंकवर जाऊन मूवी एन्जॉय करू शकता. आणि गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वाट कशाची बघताय, लाईक करा, शेअर करा. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. सो खाली बेल आयकॉन आहे त्याला टॅप करायचं विसरू नका. सो मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन सो तुमचं नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला कळेल. थँक्यू फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग, बाय.